राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच शरद पवार साहेब तू मागे बड़ो धर्मनिरपेक्षवाद ह्या पायावर जे एक उत्तुंग असं नेतृत्व भारताच्या राजकारणाच्या पटलावर जे उभे राहिलेले आदरणीय आम्हा सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर एक सामान्य असा जो RSSच्या विचारधारेतून पुढं आलेला आहे त्यांनी अशा पद्धतीनं बोलावं शारीरिक व्यंगावर बोलावं ही गोष्ट निषेधार्हच नाही आहे तर एक वेदनादायी अशी ही गोष्ट जी आज चोपड्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली आहे त्याचा सगळे निषेध करण्यासाठी चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी आज इथं आवर्जून उपस्थित राहिले आणि आम्ही पोलीस प्रशासनाला आवर्जून अशी मागणी केली की असल्या प्रवृत्ती त्या व्यक्तीपेक्षा असल्या प्रवृत्तीवर गुन्हा नोंदून याला वेळीच असं एक पायबंद बसावा या उद्दिष्टाने आज इथं सगळी मंडळी जमून आम्ही गुन्हा दाखल करावा ही मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. चितळेने जे काही हे आरोप केलेले आहेत आमच्या साहेबांवर हे आरोप बिनबुडाचे आहेत. मला तर वाटतं तिला खरंच मेंटल हॉस्पिटलमध्ये पोलीस स्टेशनपेक्षा मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे. आणि तिची ही जी प्रवृत्ती आहे ही जी विकृती आहे ही माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे विखुरलेली आहे. तर मी हा एकच मुद्दा मांडते की साहेबांवर आरोप करण्याआधी आपली लायकी प्रत्येकाने ओळखली पाहिजे आणि हे जे बिनबुडाचे आरोप होत आहे आमच्या पक्षश्रेष्ठींवर आमच्या साहेबांवर हे खोटे आहे. आणि हिमालय एवढं उत्तुंग शिखर त्यांचं आहे हे कुठेतरी प्रत्येकाच्या मनात जे द्वेष निर्माण करता आहे जे काहीतरी म्हणत आहेत काहीतरी मनाल पटेल तसं बोलत आहे हे त्यांचं जे श्रेय आहे हे त्यांना बघवलं जात नाही त्याच्यामुळेच हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे आशय जर प्रत्येक वेळीस जर दोष निर्माण करत असतील आणि आमच्या साहेबांच्या आजारावर जर कोणी असं काही चिखलफेक करत असेल कोणी काही मत मांडत असेल तर आम्ही ते किंचितही सहन करून घेणार नाही. जर ह्या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तिचा एक एक केस उडून मोकळा करू. महिला आम्ही एवढ्या समर्थ झालेलो आहेत कारण आमच्या पितृछत्राखाली आम्ही वागलेलो आहेत. आमची संस्कृती जी आहे पक्षाची ती साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आम्हाला सांगितलंय कोणी समोरचा नालायक झालं तर आपण नालायक ठरू नये म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने पोलिसांकडून आम्ही न्याय मागत आहोत. जर मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमची संस्कृती विसरून जाऊ आणि जशास तसे उत्तर देऊ याच्यात आम्हाला किंचितही आम्ही कुठे मागे हटणार नाही. आम्ही सगळ्या रणरागिणी पक्षाकडून तयार झालेलो आहोत.